Good morning once again. So in this lecture we are going to study about vectors used in gene cloning. Okay, so what are the different type of vectors which are used in a gene cloning? Okay, first of all we will see what is meant by vectors. Okay, vector is a DNA molecule which serve as a carrier for the transfer or inclusion of foreign DNA. Okay, what is role of that vector is to transfer the or gene of interest और विच इन्क्लूजन ऑफ द फॉरेन डीएनए म्हणजे काय की आपलं जे जीन ऑफ इंटरेस्ट आहे फॉर एग्जांपल एखादा जीन आहे त्या जीनपासून एखादा प्रोटीन बनत असेल आणि ते प्रोटीनमध्ये एखादा इंटरेस्ट आहे म्हणजे त्या जीनमध्ये इंटरेस्ट आहे मग तेवढंच जीन आपण काय करणार ते कट करणार आणि त्या पर्टिक्युलर व्हेक्टर्समध्ये आपण काय करणार ते इन्सर्ट करणार म्हणजेच त्याला म्हणायचं फॉरेन डीएनए कारण ते बाहेरचं आपण जीन तेवढंच आपण काय केलं कट करून त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं म्हणून त्याला म्हणायचं फॉरेन डीएनए ओके दिस इज That's why it is called as foreign DNA into the another cell where it can be replicated or expressed. Replicate म्हणजे त्याचं मल्टिपल कॉपीज तयार होतील ओके रिप्लिकेशन होऊन आणि एक्सप्रेस म्हणजेच और एक्सप्रेस होईल एक्सप्रेस म्हणजे काय की ते जीनपासून प्रोटीन तयार होईल ओके एक्सप्रेस त्याला म्हणायचं जीन एक्सप्रेशन म्हणजे ज्या डीएनएपासून आरएनए बनला आणि आरएनएपासून प्रोटीन बनला मग हे जे प्रोसेस आहे त्याला म्हणायचं जीन एक्सप्रेशन प्रोसेस ओके म्हणजे तो एक्सप्रेस होतो म्हणजे त्या जीनपासून एखादा प्रोटीन प्रॉडक्ट बनतो ओके किंवा एखादा एन्झाईम प्रॉडक्ट कुठला पण प्रॉडक्ट बनत असेल आयदर एन्झाईम असेल प्रोटीन बनत असेल ओके तर त्याला म्हणायचं जीन एक्सप्रेशन प्रोसेस ओके सर्व व्हेक्टर व्हॉट इज व्हेक्टर व्हेक्टर इज अ सिंपल डीएनए मॉलिक्यूल विच सर्व एज अ कॅरियर फॉर द ट्रान्सफर और ट्रान्सफर ऑफ डीएनए मॉलिक्यूल आहे ओके मग त्यालाच म्हणायचं फॉरेन डीएनए सो प्लाज्मिड व्हेक्टर्स आर द व्हेकल म्हणजे प्लाज्मिड काय करतो एक व्हेकलसारखं काम करतो ओके म्हणजे फक्त ट्रान्सफर करायचं काम व्हेकल यूज फॉर टू ड्राईव्ह रिकॉम्बिनंट डीएनए इन टू होस्ट सेल म्हणजे रिकॉम्बिनंट केलेलं जे डीएनए मॉलिक्युल आहे रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजेच काय एखादं डीएनए आणि त्याच्यामध्ये जे मी फॉरेन डीएनए इन्सर्ट केलं आहे मग त्याला म्हणायचं रिकॉम्बिनंट ओके मग ते होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करायचं ओके and are key component of the molecular cloning. The procedure of constructing DNA molecule and introducing it to the host cell. म्हणजेच काय ते रिकॉम्बिनेंट केलेलं जे डी एन ए आहे ते होस्ट सेलमध्ये काय करायचं इंट्रोड्यूस करायचं ओके हे प्रोसेस त्या ठिकाणी केलं जातो सो व्हेक्टर्स आर इसेन्शियल टूल्स फॉर जेनेटिक मॅन्युप्युलेशन जेनेटिक मॅन्युप्युलेशन म्हणजेच काय की जीन एक्सप्रेशन करणे जीन क्लोनिंग करणे याला आपण जेनेटिक मॅन्युप्युलेशन करतो आणि त्याला अननेसेसरी पार्ट आपण कट करतो आणि आपलं जीन ऑफ इंटरेस्ट फॉरेन डीएनए त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट करतो ते लायगेट करून घेतो कट करताना आपण डिफरंट टाईपचे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आपण त्या ठिकाणी यूज करतो ओके सो हे सगळ्या प्रोसेसला काय म्हणायचं जेनेटिक मॅन्युप्युलेशन अँड आर द मोस्ट युजफुल इफ दे आर इनकोडेड विथ सम काइंड ऑफ मार्कर जीन ओके म्हणजे त्याच्यामध्ये काय असले पाहिजे मार्कर जीन्स असले पाहिजे ओके आता मार्कर जीन्स काय असतील आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये डिटेलमध्ये बघूयात ओके सो त्याच्यामध्ये काहीतरी एखादं बायो इंडिकेटर्स म्हणजे ते इनकोडिंग करत असेल म्हणजे त्याच्यापासून मार्कर जीनपासून एखादं काहीतरी प्रॉडक्ट बनत असेल ओके ते इंडिकेट करत असेल त्याला म्हणायचं मार्कर जीन सो विच कॅन ओके विच कॅन बी मेजर्ड इन अ बायोलॉजिकल असेसमेंट ओके म्हणजे आपल्याला ते बायोलॉजिकल असेसमेंट मग हे मग मार्कर जीन कशासाठी लागतो जीन मॅन्युप्युलेशन करत असताना किंवा व्हेक्टर्समध्ये ओके म्हणजे हे आयदर तुमचं ते जीन तुमचं जीन ऑफ जे इंटरेस्ट आहे ते जीन ऑफ इंटरेस्ट त्या व्हेक्टरमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे की नाही मग ट्रान्सफर झाला असेल तर त्याच्यामध्ये तो प्रॉपर एक्सप्रेस होतो की नाही जीन हे बघण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मार्कर जीन्सची आवश्यकता असतो ओके म्हणून त्याला म्हणायचं बायोलॉजिकल असेसमेंट म्हणजे बायोलॉजिकल असेस करत असताना त्या मार्कर जीनची आवश्यकता असते टू इन्शुअर दे आर दी इन्क्लुजन म्हणजेच काय इन्क्लुजन म्हणजे प्रॉपर त्याच्यामध्ये इन्सर्ट झालेलं आहे तर फॉरेन डीएनए आणि ते इन्स एक्सप्रेशन इन अ होस्ट ऑर्गॅनिझम म्हणजे तो होस्ट ऑर्गॅनिझममध्ये गेल्यानंतर तो त्या ठिकाणी तो काय करतो आहे ते जीन ऑफ इंटरेस्ट जे आहे तो जीन ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी जाऊन तो एक्सप्रेस करतो आहे म्हणजेच काय एक्सप्रेस करतो आहे याचा अर्थ तर डीएनएपासून आरएनए बनतो आहे आरएनएपासून प्रोटीन प्रॉडक्ट बनतो आहे किंवा डिफरंट टाईपचे एन्झाईम्स प्रॉडक्ट त्या ठिकाणी बनत आहेत म्हणजे त्याला म्हणायचं जीन एक्सप्रेशन ओके त्यासाठी मार्कर जीनची गरज असतो इन सम केसेस व्हायरसेस आर ऑल्सो यूज टू इन्फेक्ट बॅक्टेरिया म्हणजे काही काही ठिकाणी व्हायरससुद्धा त्या ठिकाणी काय केला जातो यूज केला जातो बॅक्टेरियाला इन्फेक्शन करण्यासाठी म्हणजेच जीन ट्रान्सफर करण्यासाठी वगैरे त्या ठिकाणी यूज केला जातो सो रेट्रोव्हायरसेस आर दी बेस्ट व्हेक्टर्स ओके त्या ठिकाणी जे रेट्रोव्हायरसेस आहे त्या ठिकाणी बेस्ट व्हेक्टर्स यूज केला जातो फॉर द इंट्रोडक्शन ऑफ द जीन इन टू ॲनिमल सेल म्हणजे एखादं जीन ऑफ इंटरेस्ट आपल्याला ॲनिमल सेलमध्ये जर इंट्रोड्यूस करायचं असेल
तर त्या ठिकाणी रेट्रोव्हायरसचा वगैरे यूज केला होता. म्हणजे रेट्रोव्हायरसमध्ये ते तुमचं जीनोम प्रिंटर्स असला पाहिजे. मग ते रेट्रोव्हायरस काय करेल, ते ॲनिमल सेलला इन्फेक्शन करेल, ओके, आणि स्वतःचं मध्ये असणारं जे काही DNA आहे ते ॲनिमल सेलमध्ये इन्सर्ट करेल. मग त्या ठिकाणी ते जीन ऑफ इंटरेस्ट ऑलरेडी त्या व्हायरसेसमध्ये आहे, मग ते इझिली काय करतो, इझिली काय होतो, त्या ठिकाणी ॲनिमल सेलमध्ये तो जीन ऑफ इंटरेस्ट तो ट्रान्सफर होऊ शकतो. मग त्या ठिकाणी व्हायरसेसचा यूज केला जातो अशा पद्धतीनं जीन ट्रान्सफर करण्यासाठी. सो प्लाझमिड्स आर कॉमनली यूज व्हेक्टर्स. आता जनरली मोस्टली जे व्हेक्टर्स जे यूज केला जातो ते काय म्हणून काय यूज केला जातो, तर प्लाझमिड. प्लाझमिड आपल्याला माहीत आहे की प्लाझमिड एक आहे बॅक्टेरियामध्ये असणारं एक जेनेटिक एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA मॉलिक्युल आहे, ओके. हा सुद्धा काय आहे, सर्क्युलर स्टँडर्ड डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्युल असतो प्लाझमिड, ओके. सो प्लाझमिड आर कॉमनली यूज व्हेक्टर्स टू इंट्रोड्यूस जीन्स इन टू दी बॅक्टेरियल सेल्स, ओके. म्हणजे बॅक्टेरियल सेल्समध्ये इझिली और जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी, ओके, इन्क्लुजन करण्यासाठी मोस्टली सायंटिस्ट लोक हे प्लाझमिड DNA यूज केला जातो, ओके. सो ॲज अ व्हेक्टर म्हणून दे ऑफन कॅरी अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन्स, कारण त्यांच्यामध्ये अँटीबायोटिक वेगवेगळे आता वेगवेगळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन्स आहेत, त्यामध्ये एम्पिसिलिन, टेट्रासाइक्लिन आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत, ओके, कुठले कुठले अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन्स आहेत त्यामध्ये. सो हे प्लाझमिडमध्ये ह्याच्यामध्ये ऑलरेडी रेडीमेड अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन असते, त्यामुळं हे नेक्स्ट जे आपण मगाशी आपण डिस्कस केलं की मार्कर जीन्स, ओके, तर ते कशासाठी यूज केला जातो, बायोलॉजिकल असेसमेंट करण्यासाठी, वेदर त्या पर्टिक्युलर प्लाझमिडमध्ये किंवा त्या व्हेक्टरमध्ये तो जीन इन्सर्ट झाले की नाही किंवा ते एक्सप्रेस होते की नाही हे बघण्यासाठी त्या ठिकाणी अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन्स वगैरे हे महत्त्वाचं आहे, ओके. विच कॅन बी इझिली यूज टू टेस्ट दी एक्सप्रेशन ऑफ प्लाझमिड DNA ऑन दी अँटीबायोटिक कंटेनिंग मीडिया, ओके. अँटीबायोटिक कंटेनिंग मीडिया म्हणजे काय, की आता आपण बॅक्टेरिया ग्रो करतो एखाद्या कल्चर मीडियामध्ये आणि त्या कल्चर मीडियामध्ये आपण अँटीबायोटिक ॲड करतो, ओके. आता एक फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी एक व्हेक्टर आहे, त्याचं नाव आहे PBR व्हेक्टर्स, ओके. आता हे पी स्टँड फॉर प्लाझमिड, ओके. आता नाव का दिलं आहे, पी म्हणजे प्लाझमिड, बी म्हणजे ओके. हे दोन सायंटिस्टचे नाव आहेत, बॉलिवर अँड रॉड्रिक्स, ओके. 322 म्हणजे हे सिरियल नंबर आहे त्या व्हेक्टरला दिलेलं, ओके. हे डिझाईन केलेलं आहे, ओके, म्हणून ह्याला नाव दिले PBR, ओके. सो अच्छा, आता ह्याचं आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर हे जे स्ट्रक्चर आहे, दिस इज द ORI. ORI म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, म्हणजे ह्या ठिकाणी ह्या प्लाझमिडचं रेप्लिकेशन व्हायचं जर असेल तर ह्या ठिकाणी ओरिजिन इथं आहे, इथून हे ओरिजिन होणार रेप्लिकेशन होण्यासाठी. TET म्हणजे टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स अँटीबायोटिक रेझिस्टन्स, हा टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन, एवढा जीन जे आहे ते टेट्रासायक्लिक अँटीबायोटिक तयार करतो त्यांच्यापासून, टेट्रासायक्लिन. त्यानंतर AMP म्हणजे एम्पीसायक्लिन रेझिस्टन्स, ओके, म्हणजे हे एम्पीसायलिन अँटीबायोटिक तयार करत आहे रेझिस्टन्स जीन, ओके. बाकीचेही ECO-R1, HIND-3, ECO-R5, BAM-H1, ओके, साल, हे काय आहेत, हे डिफरंट टाईपचे काय आहेत, ह्या ठिकाणी नंबर पण दिले आहेत, 4359 हा काय आहे, न्यूक्लियोटाइडचा नंबर आहे, त्या ठिकाणी बरोबर ते रेस्ट्रिक्शन एन्झाईमनं कट करू शकतो. ECO-R1 रेस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणचं न्यूक्लियोटाइड कट करू शकतो. PST वापरून आपण ह्या ठिकाणचं न्यूक्लियोटाइड जे DNA आहे त्या ठिकाणी आपण कट करू शकतो, ओके. NDE-1 जे आहे हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे, ह्या ठिकाणी आपण कट करू शकतो. म्हणजे हे काय ते वेगळे रेस्ट्रिक्शन एन्झाईमचे कटिंग साईट आहे, म्हणजे हे वेगळे रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज करून आपण त्या ठिकाणी व्हेक्टरला वेगळ्या पोझिशनला आपण त्या ठिकाणी कट करू शकतो, आणि कट करून एवढा पार्ट आपण फॉर एक्झाम्पल साल आपण हे वापरलं तर ते बरोबर फक्त 651 नंबर न्यूक्लियोटाइडला कट करणार, ओके. आणि PST-1 वापरलं की 3607 ह्या न्यूक्लियोटाइडलाच तो कट करणार, म्हणजे एवढा पार्ट आपण कट करून त्यामध्ये आपलं फॉरेन DNA आपण इन्सर्ट करू शकतो, ओके. आता क्लोनिंग ऑफ जीन इनटू प्लांट सेल इज कॉमनली डन यूजिंग सॉइल बॅक्टेरियम ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसिन, ओके. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसिन नावाचं एक बॅक्टेरिया आहे, ते बॅक्टेरिया मोस्टली यूज केला जातो एखादा जीन तुम्हाला प्लांट सेलमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर, ओके. म्हणून ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफॅसिन हे एक व्हेक्टर म्हणून त्या ठिकाणी यूज केला जातो. आता प्लाझमिड व्हेक्टरबद्दल जर बोलायचं झालं तर प्लाझमिड व्हेक्टर आपण मगाशी बोललो की प्लाझमिड व्हेक्टर हे काय आहे, प्लाझमिड हे एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल आहे बॅक्टेरियामध्ये, हा सुद्धा डबल स्टँडर्ड सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल आहे.
दैट हैविंग एन ऑटोनॉमस रेप्लिकेशन म्हणजे त्याचं स्वतःचं एक ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन तो स्वतः रेप्लिकेट करतो ऑटोनॉमसली ओके म्हणून त्याला म्हणायचं ऑटोनॉमसली रेप्लिकेट इनसाइड द बॅक्टेरियल सेल ओके अँड प्लाज्मिड जनरली हॅव हायर कॉपीज नंबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय प्लाज्मिड हा सिंगल एकच कॉपीमध्ये नसतो प्रत्येक बॅक्टेरियामध्ये हे ह्याच्यामध्ये 2, 3, 4 कॉपीज 5 कॉपीज 10 कॉपीज ओके असे मल्टिपल कॉपीजमध्ये प्लाज्मिडची सर्क्युलर डबल स्टँडर्ड वेक्टर्स आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक बॅक्टेरियामध्ये हे त्याचं काही डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे त्यामुळं आपल्याला इझिली प्लाज्मिड आपल्याला व्हेक्टर म्हणून आपल्याला यूज करता येतो आता अजून काय काय फीचर्स आहेत प्लाज्मिडच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय त्याची स्मॉल साईज आहे स्मॉल अँड सर्क्युलर डी एन ए मॉलिक्युल पासेस इझिली थ्रू द सेल मेम्ब्रेन छोटासा डी एन ए साईज असल्यामुळं ओके ॲनिमल सेलसारखा मोठा नाही आहे तिचा प्लाज्मिड डी एन ए ओके त्यामुळं छोटा साईज असल्यामुळे तो इझिली सेल मेम्ब्रेनमधून तो प्लाज्मिड काय करू शकतो इझिली पास होऊ शकतो सो दस इफिशियन्सी त्यानंतर त्याच्यामध्ये ओ आर आय म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन त्याच्यामध्ये साईट आहे त्या प्लाज्मिडवरती त्यामुळं तो इझिली रेप्लिकेट होऊ शकतो ओके त्यानंतर ना पार जीन त्यामध्ये आहे ओके आय एन ई जीन आहे ओके ओ आर आय जीन इज फ्रॉम ओ आर आय रिजन्स ओके म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन हा रिजन जे आहे डिपेंड्स बोथ साईज अँड कन्फर्मेशन ऑफ द मॉलिक्युल वेर डी एन ए रेप्लिकेशन ओरिजिनेट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एवढंच लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये हा स्मॉल साईज आहे आणि त्याचं स्वतःचं एक ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन ओर आय रिजन आहे त्यामुळे तो स्वतःचं स्वतः रिप्लिकेट करू शकतो हे फर्स्ट त्याचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे आता पार जीन सिक्वेन्स काय आहे म्हणजे पार्टिशन सिस्टीम पार जीनचा फुल फॉर्म काय आहे पार्टिशन सिस्टीम आर इसेन्शियल फॉर दी डिस्ट्रीब्युटिंग दी प्लाज्मिड स्टेबली इंटू न्यू सेल्स म्हणजे नवीन एखाद्या आता एका सेलचे दोन सेल जर डिवाइड झाले बॅक्टेरियाचे तर त्याच्यामध्ये इझिली ते काय करू शकतो डिस्ट्रीब्यूट करू शकतो तो पार्टिशन म्हणजे मल्टिपल कॉपीज जे आहेत ओके एकापासून पहिल्यांदा रेप्लिकेट होणार आणि त्याचं पार्टिशन होणार ओके ते पार्टिशन होत असताना हे पार जीन्सचं सिक्वेन्स जे प्रोडक्ट आहे ते रोल प्ले करतो ओके डिस्ट्रीब्युशनमध्ये ओके त्यानंतर ना आय एन सी ओके हे जे जीन आहे ह्याच्यापासून जे प्रोडक्ट बनतो ते काय डिटरमाईन करतो की प्लाज्मिड कॉपी फिनोटाईप म्हणजे तो प्लाज्मिडचे किती कॉपी बनवायचे एका बॅक्टेरियाच्या सेलमध्ये तो आय एन ई सेल आपला आय एन ई जीन हे डिटरमाईन करतो त्याचं जे प्रोडक्ट आहे ओके त्यानंतर नेक्स्ट आहे प्लाज्मिड व्हेक्टरचं कॅरेक्टर ते म्हणजे मार्कर जीन्स ओके मग अशा आपण डिस्कस केलं मार्कर जीन्स सो दीज जीन्स मार्कर जीन्सचं रोल काय व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ मार्कर जीन्स सो दीज जीन्स हेल्प इन इझी डिटेक्शन ऑफ रिकॉम्बिनेंट क्लोन ओके मग अशा आपण बघितलं की रिकॉम्बिनेंट क्लोन म्हणजे आपण जे जीन ट्रान्सफर केलेलं आहे ते रिकॉम्बिनेंट झालेलं आहे की नाही म्हणजे सक्सेसफुली रिकॉम्बिनेशन झालं की नाही की ट्रान्सफर झाले की नाही हे इझिली आपल्याला मार्कर जीन असल्यामुळे ते डिटेक्ट करता येतो दी मोस्ट कॉमनली यूज मार्कर इज द अँटीबायोटिक रेझिस्टन्स मोस्ट कॉमनली अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन सो त्या ठिकाणी यूज केला होता मार्कर जीन म्हणून ओके नेक्स्ट आहे युनिक रेस्ट्रिक्शन साईट ओके मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं PBR 322 ओके त्याच्यामध्ये मल्टिपल साईटला काय होते बाम H1 होता EcoR1 होता हे काय ते रेस्ट्रिक्शन साईट आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्युक्लिएज वापरून त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर स्पेसिफिक साईटला आपण काय करू शकतो त्या डी एन एला सॉरी त्या प्लाज्मिडला किंवा त्या व्हेक्टर्सला आपण कट करू शकतो म्हणून त्याला काय म्हणायचं युनिक रेस्ट्रिक्शन साईट म्हणजे पर्टिक्युलर त्या डी एन एला साईटवरती जाऊन ते रेस्ट्रिक्शन एन्झाइम काय करणार ते कट करणार म्हणून हे प्लाज्मिडचं एक अजून एक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणजे काय की युनिक रेस्ट्रिक्शन साईट म्हणजे पर्टिक्युलर एन्झाइम पर्टिक्युलर साईटला जाऊन कट करू शकतो तर व्हेक्टर मस्ट हॅव युनिक साईट फॉर क्लिवेज म्हणजे कट करण्यासाठी फॉर सेव्हरल रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स ओके सो आता ह्या ठिकाणी मल्टिपल कॉपी प्लाज्मिड ओके आता ह्या ठिकाणी रॅन्डम पार्टिशन झालं फॉर एक्झाम्पल आता हा एक बॅक्टेरिया आहे ओके बॅक्टेरियाचं एका बॅक्टेरियाचं दोन बॅक्टेरियामध्ये सेल डिव्हिजन होत असताना ह्याच्यामध्ये जे प्लाज्मिडचे कॉपीज आहेत हे इझिली काय होणार डिस्ट्रीब्युशन होणार सेल डिव्हिजन होत असताना ओके आणि त्यांच्यापासून परत हे कॉपी परत काय होणार मल्टिप्लाय होणार ओके तर अशा पद्धतीनं हे काय होत असतो सेल ग्रोथ आणि प्लाज्मिडचं त्या ठिकाणी रेप्लिकेशन होत असतं ओके सो आणि नेक्स्ट एक फीचर्स आहे ते म्हणजे मल्टी कॉपी नेचर्स कशाचं आहे हे प्लाज्मिडचे मग असे आपण बोललो ओके हे जे डायग्राम सुद्धा त्याचंच आहे ओके सर हे काय आहे डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर त्यामुळं आपल्याला प्लाज्मिड आपल्याला व्हेक्टर्स म्हणून यूज करता येतो ओके सो दिस इज ऑल अबाउट दी व्हेक्टर्स इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट दी
PBR 322 ऐज अ वेक्टर म्हणजे PBR 322 चं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर काय आहे, ते वेक्टर्स आपल्याला कुठं कुठं वापरता येतो, ओके, त्याची साईज काय आहे आणि त्याच्यामध्ये किती लेंथ म्हणजे किती न्यूक्लियोटाइड लेंथ असलेला DNA आपल्याला, फॉरेन DNA आपल्याला इन्सर्ट करता येतो, हे आपण इन डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू, ओके. सो आज आपण फक्त बघितलेलं आहे ते म्हणजे व्हॉट इज मीन बाय वेक्टर्स, ओके, वेक्टरचे काय काय फीचर्स असले पाहिजे आणि प्लाझ्मिड आपल्याला वेक्टर म्हणून कसं यूज करता येतो, प्लाझ्मिड का म्हणून आपण यूज करतो वेक्टर म्हणून, त्याचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर काय आहे, स्मॉल साईज आहे, पार जीन सिक्वेन्स त्यांचा रोल काय बघितलं आपण, मार्कर जीन त्यांच्यामध्ये आहे, युनिक रेस्ट्रिक्शन साईट असतो आणि त्यांच्यामध्ये मल्टी कॉपी नेचर म्हणजे मल्टिपल कॉपी स्वतःचे प्लाझ्मिड जनरेट करायचं त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते, ओके, त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी प्लाझ्मिड ॲज अ वेक्टर म्हणून आपल्याला यूज करता येतो. Okay, so today we will stop here.